You're watching Ahmednagar City Channel. आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते. अहमदनगर शहर पुन्हा हादरले. काँग्रेस पक्षाचे केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे यांचे चिरंजीव अँथोनी यांच्यावर चाणक्य चौकात प्राणघातक हल्ला. दरम्यान हा हल्ला कुणी केला याची अद्याप माहिती समोर आली नसून हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले आहेत. जखमीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक संजय झिंजे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आणि केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे आदींसह काँग्रेस पदाधिकारी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे. प्रतिनिधी आयनुल शेख सह मोहिन सय्यद, ए टीव्ही न्यूज, अहमदनगर.